त्यांचा जो काही त्यावेळेच्या वापरातल्या वस्तू, त्यावेळेची सगळी परिस्थिती आणि सगळी जी इमारत आहे, हे मला आता सांगितलं की बाबासाहेबांच्या संकल्पनेतून ही उभी राहिलेली आहे. विदाऊट पिलर आणि सगळ्या गोष्टी, तेव्हा आर्किटेक्चर आणि त्यावेळचं सगळं विदाऊट आर्किटेक्ट हे जे आहे, हे मोठं ही वास्तू बाबासाहेबांच्या संकल्पेतून उभी राहील. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं सगळं, त्यावेळेस त्यांनी त्यांचा अभ्यास वाचनाचा रूम, त्या अभ्यासाचा टेबल, बसण्याची खुर्ची, सगळी पुस्तकं, त्यांची सगळी त्यावेळेच्या वापरातल्या वस्तू, ह्या सगळ्या जशाच्या तशा आहेत. आणि एकदम म्हणजे हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे आणि तो आज पाहायला मिळाला या ठिकाणी. मुख्यमंत्री म्हणून मला मी एक सदिच्छा भेट घेतलेली आहे आणि त्यामुळे या वास्तूचं जे काही पावित्र्य आहे, हे बाबासाहेबांच्या वास्तव्याने, त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आहे. याच्यामध्ये कुठलंही राजकीय समीकरण नाही, कृपया गैरसमज करू नका. ही सदिच्छा भेट होती आणि निव्वळ आणि निव्वळ सदिच्छा भेट होती, कारण बाबासाहेब आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं एक देशाचं भूषण आणि त्यांचं वास्तव्य असलेली ही वास्तू, एवढंच. आणि सदिच्छा भेट, बाकी काही याच्यामध्ये राजकीय कोणी अर्थ काढण्याची आवश्यकता. इंदुमिल स्मारकासंदर्भामध्ये एक मिनिट, इंदुमिल स्मारकासंदर्भात चर्चा झाली का? या बाबतीमध्ये कुठली राजकीय चर्चा झालेली माझी नाही. बिल्कुल सदिच्छा भेट होती इंदुमिल स्मारकाबाबत आपली चर्चा झाली का? बिल्कुल, त्यामध्ये देखील मी भेट देणार आहे, मी आणि उपमुख्यमंत्री, आणि ते देखील आपल्या लवकरात लवकर पूर्ण करायचं. याच्यामध्ये प्रामुख्यानं बाळासाहेब वो तो दिल्ली में हुआ आहे और उसके ऊपर ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे और उसे कड़ी से कड़ी कठोर सजा होनी चाहिए और बिल्कुल ये दिल्ली सरकार कोशिश कर रही है. नहीं, अभी उसके ऊपर मैं अभी स्मारकाचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल? स्मारकाचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल? पण पाहिलं, आंबेडकर यांची भेट घेतली होती प्रकाश आंबेडकरांशी मुख्यमंत्र्यांनी आणि त्यामुळे सगळे प्रश्न उपस्थित होत होते की राजकीय काही समीकरणं जुळत आहेत का. मात्र मुख्यमंत्र्यांनी थेट त्या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आहेत. ही केवळ एक सदिच्छा भेट होती, बाबासाहेबांचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं आणि म्हणून त्या वास्तूला आपण भेट दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. कुठलाही राजकीय अर्थ यातून काढू नका असंही मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे